विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच्या तासाला आपण भूगोल विषयाचा अभ्यास करणार आहोत. चला तर मग आपण भूगोल विषयाचे दुसरे प्रकरण सूर्य, चंद्र व पृथ्वी या ठिकाणी अभ्यासूयात. मुलांनो, आपण पाठीमागच्या तासाला चंद्राची अक्षीय गती आणि कक्षीय गती अभ्यासलेली आहे. आपण पाठीमागच्या तासाला पाहिलं की पृथ्वी स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती फिरत असते, त्यालाच आपण कक्षीय गती असे म्हणतो. आणि ही जी पृथ्वीची कक्षीय गती आहे, ती कक्षीय गती लंबवर्तुळाकार आहे, म्हणजेच पृथ्वी सूर्याभोवती लंबवर्तुळाकार फिरत असते. ज्याप्रमाणे पृथ्वीची सूर्याभोवतीची परिभ्रमण कक्षा लंबवर्तुळाकार आहे, अगदी त्याचप्रमाणे चंद्राची परिभ्रमण कक्षासुद्धा पृथ्वीभोवतीची लंबवर्तुळाकार आहे. म्हणजेच चंद्र स्वतःभोवती फिरताना ज्यावेळेस पृथ्वीभोवती फिरतो, त्यावेळेस तो लंबवर्तुळाकार कक्षेमध्ये फिरत असतो. तुमच्या समोर बोर्डवरती एक आकृती दिसते आहे. या आकृतीकडे पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की चंद्राची परिभ्रमण कक्षा लंबवर्तुळाकार आहे. याचाच अर्थ चंद्र पृथ्वीभोवती फिरत असताना तो नेहमी सारख्याच अंतरावर नसतो. चंद्राचा पृथ्वी प्रदक्षिणा मार्ग लंबवर्तुळाकार असल्यामुळे तो काही वेळेला पृथ्वीच्या जवळ असतो, तर काही वेळेला तो पृथ्वीपासून थोडासा दूर अंतरावरती असतो. यालाच चंद्राची उपभूस्थिती व अपभूस्थिती असे म्हटले जाते. मुलांनो, आकृतीकडे पहा आणि सांगा पाहू, चंद्र पृथ्वीपासून उपभूस्थितीमध्ये जवळ आहे की अपभूस्थितीमध्ये जवळ आहे? सर, मी सांगू. सांग बाळा. सर, चंद्र उपभूस्थितीमध्ये पृथ्वीच्या जवळ असून अपभूस्थितीमध्ये तो थोडासा पृथ्वीपासून दूर आहे. अगदी बरोबर, छान उत्तर दिलंस. कोण सांगेल उपभूस्थितीमध्ये चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर किती आहे ते? सर, मी सांगू. सर, सांग. उपभूस्थितीमध्ये चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर 356,000 किलोमीटर इतके आहे. अगदी बरोबर, करेक्ट उत्तर दिलंस तू. हा, तू सांग बर, अपभूस्थितीमध्ये चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर किती असते ते? मी सांगू का सर? हा हा, तू सांग. सर, अपभूस्थितीमध्ये चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर 407,000 किलोमीटर इतके दिसते आहे. अगदी बरोबर उत्तर दिलंस. तर मग मुलांनो, लक्षात ठेवा, चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत असताना त्याच्या परिभ्रमण कक्षेमध्ये ज्यावेळेस तो पृथ्वीपासून जवळ असतो, त्यावेळेस त्यास उपभूस्थिती असे म्हटले जाते. तर ज्यावेळेस तो परिभ्रमण कक्षेमध्ये पृथ्वीपासून दूर असतो, त्यावेळेस त्यास अपभूस्थिती असे म्हटले जाते. लक्षात आलं, चंद्र पृथ्वीपासून जवळ उपभूस्थिती, चंद्र पृथ्वीपासून थोडासा दूर अपभूस्थिती. हो सर, चंद्राची उपभूस्थिती आणि अपभूस्थिती आम्हाला व्यवस्थित समजलेली आहे सर. तर मग उद्या येताना वहीमध्ये चंद्राची उपभूस्थिती आणि अपभूस्थिती याची छानपैकी आकृती काढून आणा बरं का सर्वांनी.